एक झेन मास्टर असतात, त्याला झेन मास्टरकडे छोटीशी व्यायाम काठी असते आणि तो एक प्रश्न देतो आपल्या साधकाला आणि त्याच्यावर त्यांनी विचार करायचा आणि मग उत्तर बरोबर नाही आलं तर तो काठी मारतो. तर तो झेन मास्टर आता साधकाला प्रश्न देतो की प्रश्न विचारतो की तू का जेवतोस, लक्षात प्रश्न विचारतो की तू का जेवतोस, याच्यावरती सगळ्यांचे दिवस विचार कर आणि उद्या मला सांग. बापे तो तर आयला नव्हतो. मग तो खूप सुसंस्कारित साधक असल्यामुळे तो सुसंस्कारित उत्तर देतो की आपले पोषण होण्यासाठी वगैरे वगैरे हे ज्ञानवृद्धी होण्यासाठी म्हणजे काय शासकीय उत्तर असतात ना, म्हणजे अभिधावन होण्यासाठी वगैरे संपादन क्षमता पातळी विकसित होण्यासाठी वगैरे तो घालण्याने उत्तर देतो. ठीक आहे, झेन मास्टर बाजीवर काढून ते काठी मार्गाने आठवण देतो. पण पुन्हा 8 दिवस हेच चालू आहे, म्हणजे खूप प्रशिक्षित साधक असतो, लक्षात घ्यायला तुमच्या. मग तो म्हणतो की आता मी थकलो सगळी उत्तर समाज आता तुम्हीच सांगा. तो मास्टर असं म्हणतो झेन मास्टर की हा प्रश्न तू मला विचार, डेंजर आहे ना आणखी. तो तसा माझी अजिबात हिंमत नाही, तो तर तिने हा प्रश्न तू मला विचार. तो बीत बीत झेन मास्टरला तो प्रश्न विचारतो की तुम्ही का जेवता. झेनचं तत्व आहे की कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आणि गुंगी येणाऱ्या म्हणजे मला तर असं वाटतं की माझं लहानपण ते उद्देशाच्या गोष्टी वाचून नाचलं गोष्ट नसायची खाली गोल टायपामध्ये अशी संधी दे करून इतर म्हणजे आम्हाला त्याला प्रॉब्लेम येतात. म्हणजे दोन भाऊ मित्र चालले होते, एक आसवा लावा एक खाली चक्कर पटला छापा चालला होता अशी गोष्ट. तर माझे वडील जेव्हा कधी म्हणायचे की हे माझे मित्र आहे तर मला असं वाटायचं प्रत्येक गोष्टी नाही तात्पर्य नसत ना, गोष्ट वाचू दे आणि तुला काय करणार धन्यवाद मंडळ आपल्याला आहे. पण नाही, माझा जीवन की तीव्र खात सुटलेली असते की आता मीच तुला शिकवतो मैला. मुलं शिकत का नाही याचं सोपं उत्तर आहे, त्याला त्रास होईल. मला हात मुलाच्या वाटले ठेवले पाहिजे तर 2-2 मुलांनंतर घ्या. शिक्षक खूप शिकवता म्हणून मुलं शिकत नाही, शिकायला वेळच मिळत नाही. सांगतो ते ऐक इकडे गडबड होते, कारण प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्यच नाही. कारण प्रश्न विचारलं तर भीती वाटते, आपला सांगण्याची हिंमत पाहिजे की मला नाही येत, मला माहिती नाही, आपण शोधू. म्हणजे भूगोलामध्ये दिलेलं बघा, पृथ्वी 23.5° झोकली आहे, माहिती मोजली तुम्ही? मी शिक्षकांना विचारलं आयुष्यात एकच प्रश्न शाळेत विचारला, कारण मला अगदी नव्हतं कोण मापत नाही नेहमी गोंधळ व्हायचा, कारण जिथे 0 ते 180 इकडे आणि 0 ते 180 इकडे. पण म्हणजे सिग्नल कोण मापत घ्या ना, म्हणजे एकाच वेळी त्यातील मोजत आहे, दोन्ही कार्यक्रमामध्ये आणखीनच गोंधळ होतो ना. म्हणजे युती असायला ठीक आहे पण एवढी युती नव्हती ना. आणि पुन्हा कोण कोणाच्या बाळावरून मोदायला लागतो ना. आता शिक्षक खोल्यावर सांगतात की पृथ्वीस पाळवलेले संशय धुकली आहे, मोदी असेल तर आम्ही 10 कोटी घेतात तर तुम्ही मोदी
पुढे काय झालं असेल साडेतेवीस अंशात मी झोकून तिकडे तुला कुठला प्रश्न विचारणार आपण. म्हणजे प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य आहे का? गोष्ट वाचताना तिला मुलाच्या मनात काय प्रश्न येत आहे, तो काय प्रश्न उभे करतो हे व्हायला पाहिजे. म्हणजे उपदेश तर नको आणि तात्पर्य तर नकोच नको. महाराष्ट्रात एक मोठा गैरसमज आहे की श्यामची आई हे पुस्तक बालपण आहे, हा एक मोठ्या माणसांचाच कट आहे. तर ते अजिबात वाचत नाही. वाच आणखी संस्कार भरून तुझ्यामध्ये. आणि तुम्ही वाचा ना, नाही आमचे संस्कार जी बॅटरी फुल झाले आता आम्हाला ते कळले. ओव्हर चार्ज आहे म्हणजे काय ते मुलांवर डोक्यातून काढा. हा मेल्यावरती होतात त्याला मग संस्कार करायला लागतात, त्याला अंत्य संस्कार म्हणतात. संस्कार तो सुटकात नाही, तो हक बदले. म्हणजे मुलांसोबत वाचणार का? तर मुलांना माहिती वाचलेल्या पुस्तकांविषयी मुलांशी बोलणार का? तर मुलं वाचते. तुम्हाला काय आवडलंय नेमकं हे मुलांना सांगणार का? तर मुलं वाचते. ऊर्जा प्रकाशनचं पुस्तक आहे डेनिशच्या गोष्टी म्हणून, दोन माळा विक्टर ड्रागुन्स्कीने लिहिले आहे, 35 गोष्टी आहेत. मला नेहमी वाटत तशासाठी एक जरी गोष्ट लिहिली ना एक मी आयुष्य डायरेक्ट नारेश्वरानंतर माझीच समान दुसऱ्या लेखनाची खड्डा खणालाच लिहा. नाही तो इतकं सोपं आणि सुंदर लिहिलंय ना, एक गोष्ट सांगितल्याशिवाय मला आवडतच नाही. बघून बाबांना सांगतो की बाबा आज माझ्या पोहायच्या परीक्षेमध्ये तिसरा नंबर आला. तिसरा तुमच्या मनात काय आलं माहितीये? पण युक्त दाबोशी मराठी नव्हता गोष्ट आहे. बाबा म्हणाले पण तुला बोलता येत नाही ना, तो त्याचा काय संबंध आहे? शिक्षक म्हणाले तुझा नव्हता, मला बक्षीस द्या. ते म्हणले की किती मुलांनी भाग घेतला होता? किती मुलांना भाग घेतला? 27. रशियातली गोष्ट आहे. 27 मुलांनी भाग घेतला होता. 27 मुलांनी भाग घेतला आणि तुला बोलता येत नाही तरी तुझा दुसरा नंबर आला. तर तो देश म्हणतो मला असे एकदा सांगितलं कळलं नाही. रशियामध्ये मुलं असं वडिलांना बोलू शकतात, इथे असं बोलू शकत नाही. मग तुला ठंड आवाज येतो आणि त्याला शांतता पसरते. तो म्हणाला हो वडील प्रणाली म्हणजे मी सांगायला लागले. आम्ही 27 जण होते पाण्यामध्ये पोहायला उतरलो. कोस्त्यात होता, कोस्त्या तो पहिला अंधरिणीश दुसरा आम्हा बाकी कुणालाच बोलता येत नव्हतं. म्हणून सर म्हणाले तुम्ही सर्व तिसरे आले आहात. इतकी छोटी गोष्ट राहिला नाही तर होलसेल मध्ये आपण रिटेल मध्ये काम करतो म्हणून प्रॉब्लेम होतो. ती वेळ भाग घेऊन गोष्टीची गंमत काय, या गोष्टीतली मजा काय, याच्यामध्ये काय टर्न पॉइंट आहे, काय वाचायला पाहिजे. दुसरं विज्ञान. आज मी काही पुस्तकं आणलीत विज्ञान प्रयोग कथांची, शून्य खर्चाचे प्रयोग. गोष्ट वाचता वाचता मुलं वर्गात प्रयोग करतात शून्य. म्हणजे मला नेहमी वाटतं शिकणं आहे तो दिमाग खर्च करो, पैसा मग खर्च करो. पैसा काही अन्य काम केले खर्च करो, ते कुठले तरी सांगायची गरजच नाही, लगेचच करत. आपण जेवढे कल्पक आहोत ना तेवढे मुलं लवकर शिकतील. बिलकुल हम बदले. आपण सगळे विंडो 95 मध्ये आहोत आणि मुलं विंडो 10 मध्ये. आपल्याला अपडेट आणि अपग्रेड व्हायचं आहे आणि म्हणून हे संमेलन आहे. आपल्या बदलण्याची सुरुवात कधी करणार? आपलं सॉफ्टवेअर कधी लवकर तुम्ही अपलोड आणि अपग्रेड करणार हे महत्वाचे आहे. आता युती असल्यामुळे पुढच्या परिसरातल्या एका शब्दाविषयी फक्त दोन पैसे देखील दिले. पहिले पहिले शब्द विद्यार्थ्यामधील लेखकाला घडविण्या शिक्षकाची भूमिका. इथे कोण कोण घडवतं जर हा प्रतिकाराचा ड्रिमन असेल घडवण्याच्या लोकांविषयी फारच उत्सुकता आहे. आज शाळेत जाताना चला आज 5 मुलं घडवूया, आज 3 घडवली तुमची उलटी 2 उरलेली 2 मग काय तो घडवूया.
डॉक्टर करत असतो काय माहिती नाही मला, पण कुठलाही पालक शाळेमध्ये ऍडमिशन घेताना प्लीज माझ्या मुलाला घडवा ना असं असं काय सांगत असेल असं वाटत नाही. आणि सांगितलं तर शिक्षक पण असं म्हणत नसतील नाही आता मी सावरकर घडवतो. सुभाष बाबू पहिले सुद्धा मंगळवारी तीन दिवसामध्ये आम्ही सावरकर पूर्ण करतो. डोक्यातून विनोबाने खूप चांगली व्याख्या केली आहे शिक्षणाची. आम्ही असं म्हटलं जे देता येत नाही ते शिक्षण देता नाही येत दिलं असतं तर आपण पाईप लाईनच टाकून घेतले वेळ असं नाही मन मी अशी देता येत नाही. आणि शिक्षणाची मोजदाद करता येत नाही. हे डॉक्टर आहे आणि हे शेतकरी आहे ह्याच्यातील हुशार कोण असं नाही सांगता येत. शिक्षणाची मोजदाद तो काय शिकला आहे याच्यावर होत नाही तर तो काय काम करतो त्याचं कर्म काय याच्यावरती होते. बिलकुल दिमाग फिट. आणि शेवटचा भाग तो मी विनोबानेच सांगितलेला. भारतातल्या ज्या प्रमुख 16 भाषा आहे त्याच्यामध्ये शिकविणे साठी शब्द नाही वेगळा शब्द नाही. इंग्लिश मध्ये आहे टू टीच आणि लर्न ते इंग्लिश लोक बघून घेतले काय सांगायचं आपल्यात नाही. शिकविणे हा शब्द शिकणेपासूनच तयार झालाय. शिकवता येत नसल्यामुळे शिकवण्यासाठी वेगळा शब्द भारतीय भाषांमध्ये नाही. शिकवता येत नाही आपलं काम आहे शिकण्यासाठी प्रेरित करणं. तू शिकू शकतोस ही उमेद त्याच्या मनामध्ये निर्माण करणं आणि मीही तुझ्यासोबत शिकतो हा विश्वास आपल्या कृतीतून त्याला देणं हे शिक्षण शिकायला नाही साथ शिकणार. शिकणे के लिए पोषक वातावरण की निर्मिती करना है और तुम सीख सकते हो ऐसी उम्मीद उस बच्चे के मन में जलाना या जगाना है ताकि वो सीखे. मैं कुछ नहीं आई एम ए टीचर आई एम अ प्रोग्रामर. त्याचा शिकण्याला पूरक भूमिका घेणं हे काम आहे. त्याचा वाचनाला पूरक भूमिका घेणं हे काम आहे. तर वाचनासाठी काय प्रयत्न करता येते तर आम्ही आमच्या शाळेमध्ये वाचनासाठी पुरस्कार द्यायला सुरुवात केली. म्हणजे पद्मश्री पद्मभूषण असतात ना तसे वाचनश्री वाचनभूषण वाचनरत्न. आणि प्रत्येक पुरस्काराला एक्सपायरी डेट 7 दिवसानंतर पुरस्कार कॅन्सल पुन्हा 7 दिवसांनी नवीन पुरस्कार वितरण कार्यक्रम सुरू होतो. 7 दिवस दिल्ला लावून फिरायचे पुस्तकरत्न 7 दिवसांनी दिल्ला पाहत 7 दिवसात किती पुस्तकं वाचलं त्याचं रेटिंग होईल. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की पुरस्कार असा दिला पाहिजे की ज्याला एक्सपायरी डेट पाहिजे आणि जो हातात नाही आला पाहिजे जो माणूस बघत बसलाय वर्षानुवर्ष काम संपला आपला तर परत करा पुढच्या पुरस्कार त्याचा खूपच फरक पडला. म्हणजे मुलं लिहिणार का पुस्तक वाचून त्यांना काय वाटतं दोन वेळ लिहिणार का मला काही लिहायचं नाही एवढं तर लिहिणार का म्हणतो हा ते सोपं आहे लिहितात. दोन वेळा असं लिहिलं तर लाज येते मग तो लिहितो पण मी दाखवत नाहीच आहे पण लिहितात. म्हणजे मला तर आता मी मदनशी बोलत असताना म्हटलं की आपण एक मास्टर टीचर्सचा ग्रुप तयार करू आणि त्यांच्या आपण एक कॉन्क्रीट कार्यशाळा घेऊ की नेमकं लेखन करणं म्हणजे काय उपक्रम राबवणं म्हणजे काय. म्हणजे मी प्रत्येक शाळेत जाण्यापेक्षा तुम्ही शाळेत जाणं शिकून म्हणजे 1000 विद्यार्थ्यांपर्यंत लोकही पोहोचेल. निबंध लेखनाच्या पद्धती बदलता येतील का वर्षानुवर्ष तेच निबंध लिहायचं आणि ऑगस्ट महिना आला की टेकांच्या भाषेशी लागायचं. तर शेंगा खाल्ल्या होतं तर शाळेच्या मुलांना असेल तर टेकाने मॅटर शेगा करायला पाहिजे. माझी मॅटर शेतल करायला आम्ही सिरियल नव्हत्या ना जे आम्ही भारत बघतो होतो ना कशाला इशू करायचा इशूचा प्रश्न तुम्ही काय आपण काय सांगतो बिलकुल छाई पद्धती पद्धती येतील का वेगळे रूप देता येतील का आजच्या काळाशी सुसंगत वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी मुलांकडून डेव्हलप करून घेता येईल का. म्हणजे मुलांना निबंध लिहितो हे कळलंच नाही पाहिजे. लेखनाची गोडी लागली तर वाचनाकडे जात आहे आणि गंभीरपणे वाचनाची सुरुवात झाली. गंभीर वाचन नाही
गंभीरपणे वाचन अशी सुरुवात झाली ना की मुलांच्या हातला लेखत जात होते. गंभीरपणे वाचनाची सुरुवात करणारी आपल्यासाठी काम आहे. मी थांबतो, वेळ कमी आहे, वेळ फार उपाशी कुठे जास्त गोष्टी ऐकता येत नाही आणि बोलता पण येत नाही. बाकीच्या बोलायचं तर मी काय माझी पुस्तकं इथे आणली आहेत. म्हणजे खरंच वाचतात की हे मला पुस्तकं समजल्यानंतर कळेलच. तर म्हणजे दोन खिडक्या नावाचा पुस्तकांचा सेट आहे. दोन खिडक्या हे पेरेंटिंग आणि शिक्षणावरचं पुस्तक आहे. पहिल्या खिडकीमध्ये जनरली काय होतं असा प्रसंग आहे. दुसऱ्या खिडकीमध्ये तोच प्रसंग तीच पात्र आहे, फक्त दृष्टिकोन बदलला आहे, भूमिका बदलली आहे आणि कसं व्हायला पाहिजे ते दिलेलं आहे. ते आहे ना गमतशान आहे, विज्ञान प्रयोग कथांचा सेट आहे. 25-25-30 पुस्तकाच आहेत फक्त. आपण संतांचे जरा पाहिजे तरी भेटा. माझा ईमेल तुम्हाला देऊन ठेवतो. तुम्हाला कधी मला कॉन्टॅक्ट करावं वाटलं, शेअर करावं असं वाटलं तर तुमच्याशी शेअर करायला मला नक्की आवडेल. माझा ईमेल अगदी सोपा आहे. माझा ईमेल आहे raj copper@gmail.com. तुम्ही सगळे ईमेल वापरता मला माहिती आहे. मग ते शंकरने ईमेल सांगितल्यानंतर दोन माणसं तुम्ही विचारतात सेटलेस मी विचारलं नाही याच्यावर वापरता हे मला कळलेलं आहे. तर raj copper@gmail.com कधी मला कॉन्टॅक्ट करा, आपण संपर्कात राहू आणि तुमच्या मुलांसाठी काय करता येईल याचा विचार करू. आपल्या मुलांचे प्रश्न सुटणं हेच आपल्या सर्वांचं काम आहे. मी थांबतो, धन्यवाद. धन्यवाद तांबे सर. तांबे सरांनी आता आम्हा सर्व शिक्षकांना आणि सभागृहाला बऱ्यापैकी जाग केलेला आहे. त्यामुळं दोन्ही परिसरामध्ये असल्यामुळं मी आता विद्यार्थ्यांमध्ये लेखकाला तांबे सरांनी अशी गोष्टी करून ठेवली की घडवण्यातील शब्द आम्हाला वापरता येणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये लेखकाला प्रेरित करण्यात शिक्षकाची भूमिका या विषयावर बोलण्यासाठी मी आता निमंत्रित करत आहे ग्रामीण जाणीवांचे नवीन पिढीतील कवी झिंपोरी छिंग मेल नागे अजून आभार मातर स्पंदन आणि आता नुकताच प्रसिद्ध झालेला बाल कविता संग्रह रंगीत रंगीत रानपूर शिक्षण विकास मंच आयोजित राज्यस्तरीय शिक्षण साहित्य संमेलन औरंगाबाद जे भरलं होतं त्याचे अध्यक्ष माणस उमरगा उस्मानाबाद येथे माध्यमिक विद्यालयात मराठीचे अध्यापन करणारे उपक्रमशील शिक्षक आमचे मित्र मार्गदर्शक आणि अतिशय गाजलेले कवी बालाजी मदन इंगळे यांना मी या ठिकाणी मनोगतासाठी निमंत्रित करतो आणि माझ्या सर्व व्यासपीठावरील सहभागी व्यक्तींना कृपया आमची विनंती आहे की आपण 5 ते 7 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचे. धन्यवाद. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर राजू सरांनी खूप सोपं काम केलं आमच्या सगळ्यांचं. दोन्ही विषयांचा समावेश त्यांनी आपल्या बोलण्यामध्ये केला. विद्यार्थ्यांना लेखक म्हणून पुढे येण्यासाठी जे काही वातावरण तयार करावं लागतं त्याच्यासाठी शिक्षकांना आधी स्वतः एक चांगला वाचक असणं आवश्यक आहे. भले तो लिहित नसला तरी चालेल, लेखक नसला तरी चालेल, पण स्वतः चांगला वाचक जर शिक्षक असेल तर नक्कीच त्याच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. शिक्षकांना काय केलं पाहिजे हे सांगण्यापेक्षा माझ्या शाळेत मी काय केलं की विद्यार्थ्यांनी लिहावं याच्यासाठी ते आपल्या समोर ठेवतो म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यातून स्पष्ट होतील. शाळेत जॉईन झालो, स्वतः लिहित असल्यामुळे असं वाटायचं की विद्यार्थ्यांनी लिहावं वाचावं. 2 वर्ष अशीच गेली आणि मग लक्षात आलं की पुस्तक विद्यार्थ्यांसमोर पुस्तकच नाही. मग शाळेचं ग्रंथालय उघडलं, त्याच्यावर धूळ झटकली, पुस्तकं बघितली, खूपच अपुरी होती. अनेक प्रयत्न करून पुस्तकांची संख्या वाढवली आणि ग्रंथालय आजतक आहेत माझ्या ताब्यात आहे. मग नंतर गोष्ट लक्षात आली की विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकं वाचायला दिली तर काही साध्य होणार नाही.
विद्यार्थ्यांना साहित्य आपलं वाटावं याच्यासाठी पहिल्यांदा भाषा विद्यार्थ्यांना आपली वाटली पाहिजे आणि मराठी भाषा अतिशय सोपी वाटली पाहिजे. त्याच्यामध्ये एक अडचण होती की मुलांना मराठी म्हटलं की व्याकरणाची खूप भीती वाटायची. मग त्याच्यासाठी काय करता येईल आपल्याला की जेणेकरून मराठी विषयामध्ये मुलं आनंदाने सहभागी होतील आणि व्याकरण जे आपण खूपच क्लिष्ट क्लिष्ट करून ठेवलेलं आहे ऍक्च्युअली ते नाही. तसं मराठीचं व्याकरण इतकं आनंददायी आहे त्या व्याकरणात एकदा विद्यार्थी गेला ना की तो कधीच आयुष्यभर व्याकरणाची आणि मराठीची पाठ सोडणार नाही. मग याच्यासाठी आपल्याला काय करता येईल असा विचार सुरू झाला आणि मग भाषेतली गंमत हळूहळू विद्यार्थ्यांना सांगायला सुरुवात केली. पुलंचा एक विनोद आहे अवघ्या दोन मुलींचा. पुलंना एकदा विचारलं कोणीतरी की जो माणूस सतत फिरत असतो सफरीवर असतो त्याला तुम्ही काय म्हणेल काय म्हणाल तुम्ही एका शब्दामध्ये सांगा. पुढे लगेच म्हणाले सफरचंद. म्हणजे विद्यार्थ्यांना सांगितल्यावर कळत नाही तर त्याच्यातली गंमत काय आहे सफर आणि चंद. तर असं करावं म्हणून बऱ्याच अशा गोष्टी विद्यार्थ्यांसोबत मी करायला सुरुवात केली आणि व्याकरण त्यांना आवडावं म्हणून पुस्तकातली प्रत्येक ओळ प्रत्येक शब्द व्याकरणात कुठे बसतो कसा बसतो आणि त्याच्यामागचं काय व्याकरण आहे ते त्या त्यावेळी मी सांगत गेलो. म्हणून प्रत्येक वर्षी माझं मराठीचं पुस्तक कधीच पूर्ण होत नाही आणि विद्यार्थ्यांना त्याचं दुःखही वाटत नाही. आता हे व्याकरण सोपं व्हावं म्हणून मी काय काय केलं वाक्प्रचार त्याचं नाटकीकरण घेतलं. म्हणजे उदाहरणार्थ एक धूम खोपणे हा वाक्प्रचार आहे तर त्याचं दोन तीन विद्यार्थ्यांनी मिळून नाट्यीकरण करायचं. म्हणजे एक जण चोर होईल बाकीचे पोलीस होतील आणि मग तो कसा धूम ठोकेल याचं नाट्यीकरण करायचं. त्याच्यानंतर स्वतः विद्यार्थ्यांनी वाक्प्रचार तयार करायचे. त्याच्यासाठी मी काही उदाहरणं त्यांना दिली तशी परिस्थिती निर्माण केली. जिथं मी शाळेला आहे त्या गावात मधोमध्ये एक तळ आहे आणि त्या तळ्याचं पाणी घेऊ आहे. मग बोलता बोलता जे विद्यार्थी अभ्यास करत नाहीत मी त्यांना म्हणतो की त्या तळ्यावर एक मंदिर सुद्धा की जा त्या तळ्यात बोर्ड जसं गंभीर लोक बोलतात तसं आणि हिरवा होऊन बाहेर ये मग तुला अभ्यास करायचं सुचेल. मग असं म्हणता म्हणता विद्यार्थ्यांनी तयार केलं एक वाक्प्रचार की तळ्यात बुडणे म्हणजे काय त्याचा अभ्यासाला लागणे. मग असं वातावरण तयार केल्यानंतर विद्यार्थ्यांनी बरेच वाक्प्रचार तयार केले. त्याच्यामध्ये एकदा दोन विद्यार्थ्यांचं भांडण झालं एकानं दुसऱ्याला कर्कटक दाखवलं कंपासवर आणि हे बघणारा तिसऱ्या एका विद्यार्थ्यांना लगेच वाक्प्रचार तयार केला सर कर्कटक दाखवणे. म्हणलं काय अर्थ त्याचा भीती दाखवणे. असे बरेच वाक्प्रचार तयार झाले भाषेची गंमत त्यांना कळू लागली. अलंकार जे की सगळ्यांसाठीच खूप महत्वाचे आहे चांगला वाचक ज्यांना व्हायचं त्यांच्यासाठी ते तर कळणं खूप महत्वाचं आहे आणि अलंकार मग कशा पद्धतीनं दररोजच्या व्यवहारामध्ये जोडता येतील अशा पद्धतीने मी त्यांना सांगायला सुरुवात केली. एक अलंकार आपल्याकडे चेतन म्हणून ते अलंकार आपल्याकडे काय पद्धत आहे आपण त्याचे कुठल्याही अलंकाराचं लक्षण सांगतो आणि एक उदाहरण देतो आणि विद्यार्थ्यांना समजलं असं म्हणतो. मी एके दिवशी वर्गात गेलो सहज आणि मुलांना म्हटलं सर मी आज एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे अगदी छोटी चार ओळीची. विद्यार्थी उत्सुकतेने बसले. मी म्हणालो की मी शेताकडे चाललो होतो रस्त्याने जाताना अचानक उजव्या बाजूला एक मला हालचाल जाणवली आणि मी बघतो तर काय हे दगड माझ्यासोबत चालतो आहे. तसाच मी पुढे गेलो डाव्या बाजूला पुन्हा हालचाल जाणवली एक काठी मला उठून बायबाय करत्या. मुलांना म्हणलं मी गोष्ट संपली मुलांना काहीच कळलं नाही. मग मी म्हणलं काठी आणि दगड ह्या कशा वस्तू आहेत. विद्यार्थी म्हणाले निर्जीव आहे. मग माझ्या गोष्टीमध्ये त्या सजीवाप्रमाणे वागल्या की नाही तर म्हणले वागल्या. यालाच व्याकरणाच्या भाषेमध्ये चेतन मनोक्ती अलंकार म्हणतात. आणि नंतर मग विद्यार्थ्यांना शिकवावं लागलं नाही की कुठला अलंकार कसा अशा बऱ्याचशा काही दररोजच्या व्यवहाराशी त्यांच्या जोडून अशा बऱ्याच गोष्टी व्याकरणाच्या त्यांना मी सांगत असतो. उभ्या नव्या उभ्या आहेत
ते आवे द्वंद्व समासाची उदाहरण आहेत. ते कसे आहेत, असे छोटे छोटे ट्रिक्स मी तयार केले आणि विद्यार्थ्यांना सांगतो. व्याकरण अजिबात विद्यार्थ्यांना शिकवावं लागत नाही, बोजड वाटत नाही आणि या व्याकरणाच्या गोडीमुळे आणि मग विद्यार्थी हळूहळू भाषेमध्ये रस घेऊ लागले. मग त्यांना सांगावं लागत नाही ही पुस्तक वाचा, वाचनाला घ्या, ग्रंथालयात घ्या, स्वतःहून मागणी करतात. असं वातावरण मी त्याच्यासाठी त्यांच्यासाठी तयार केलं. दुसरा एक नियम केला, माझ्याशी बोलताना कोणत्याही विद्यार्थ्यांना मराठीमध्ये बोलायचं. एखादा शब्द जर इंग्रजी आला तरी मी तिथं त्याला टोकणार. त्याचा परिणाम असा झाला काही माजी विद्यार्थी भेटतात की ज्यांचं आता कॉलेज पूर्ण झालेलं आहे आणि भेटले की मग बोलता बोलता अडखळतात, कारण त्यांच्या बोलण्यात फक्त इंग्रजी येतं आणि सर आता सुद्धा काय म्हणतील की काय म्हणून, असा एक प्रयोग जो चालू आहे. त्याच्यानंतर मुलांकडून एक प्रमाण भाषा बोलीभाषा असा शब्दकोश तयार करून देतो. ज्या आमच्या भागामध्ये बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेतले शब्द आणि त्याला प्रमाण भाषेत असलेला अर्थ, मायबोली असा शब्दकोश. त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत मी एक कार्यक्रम करत असतो कवितेचा, काव्यरूप विंदा, काव्यरूप कुसुमाग्रज, काव्यरूप जिजाऊ, जे भालेराव सरांनी गाऊ जिजाऊ स्वामी कविता सगळा लिहिलेला आहे. मी मध्यभागी बसत असतो, संचलन करतो. माझ्या बाजूला इकडे चार इकडे चार मुलं बसत असतात आणि विंदांच्या किंवा जो कवी आम्ही निवडलेला आहे त्यांच्या कवितांचं वाचन ते करत असतात. मी संचलन करत असतो आणि विद्यार्थी करत असतो. मग विद्यार्थ्यांना मला सांगावं लागत नाही की विंदांची ही कविता तू वाच किंवा कशी आहे, की एक छोट्या कवितेचा अर्थ जो राजू सरांनी सांगितला होता तो विद्यार्थ्यांना मी वाचून दाखवलं होतं. चार वळीची विंदांची कविता त्याचा कसा अर्थ मला सुद्धा तो माहिती नव्हता. तर अशा पद्धतीनं काही उपक्रम मी राबवतो. एक भीतीपत्रक मी शाळेमध्ये चालवतो शब्दगंध नावाचं, मग जे मुलं काहीही लिहित तिथं मी प्रकाशित करत असतो. त्याच्यानंतर सुट्टी लागली दीर्घ सुट्टी की विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक मी सुट्टीचा अभ्यास देतो. आता अभ्यास आपल्या स्वाध्यायातला नसतो, अर्थात या सगळ्या गोष्टींना अनुरूप असा अभ्यास मी मुलांना देतो. त्याच्यामध्ये मोठ्या माणसांचं घरातल्यातून निरीक्षण कर आणि त्यांच्या बोलण्यात आलेले काही बोलीभाषेतील म्हणी वाक्प्रचार काही वेगळे शब्द जे शब्द तू कधी ऐकले नाहीस असे लिहून ठेव. त्यानंतर दुसरा एक सुट्टीतला अभ्यास देतो की तुझ्यापेक्षा जी छोटी मुलं आहेत तुझ्या आसपासची त्यांना बोलव आणि त्यांना एक गोष्ट सांग. आता ही गोष्ट कोणती सांगायची, मी वर्गात सांगितलेल्या किंवा इतर शिक्षकांनी सांगितलेल्या त्या, आणि मग ज्यांना याच्यापेक्षा वेगळी गोष्ट सांगायची आहे तो ग्रंथालयात येतो, पुस्तक मी घेतो, गोष्ट वाचतो आणि ती सांगतो. त्याच्यानंतर एखादी कविता एखादं गीत जे तुला आवडतं ते म्हणून दाखव कुणालाही सुट्टीमध्ये. त्याच्यानंतर घरामध्ये जी बद्ध मंडळी आहेत त्यांना कुठलंही एक पुस्तक या सुट्टीमध्ये तू वाचून दाखवायचं आणि मग त्याच्यासाठी ग्रंथालयातली पुस्तकं विद्यार्थी घेऊन जातात. आणि हे सगळं करत असताना जे काही अनुभव आले हे सगळे अनुभव लिहून काढायचे. त्याच्यासाठी रोज निशीचा एक कालावधी ठरवून देतो मी विद्यार्थ्यांना की या तारखेपासून या तारखेपर्यंत रोज निशी तू लिहायची. त्याच्यानंतर आमच्या भागात आसपास जिथं शक्य आहे तिथल्या संमेलनाला मी विद्यार्थ्यांना घेऊन जातो, तिथल्या लेखक कवींशी भेटी घडवून आणतो. आणि दुसरा एक उपक्रम आम्ही गेल्या 3 वर्षापूर्वी सुरू केला आमच्या तालुक्यामध्ये विद्यार्थी साहित्य संमेलन. आमच्या तालुक्यातून बरेच शिक्षक आलेले आहेत, त्यांच्या मदतीनं हे संमेलन सुरू आहे. पण आत्ताच राजू सरांची चर्चा झाली की विद्यार्थ्यांना आम्ही काही देतच नाही मार्गदर्शन साहित्यातलं आणि त्यांना डायरेक्ट लिहित आणि येऊन संमेलन कविता वाच असं म्हणतो, तर त्याच्या अशी काहीतरी इनपुट दिलं पाहिजे. ही जाणीव आता गेल्या 3 संमेलनात निरीक्षण केल्यानंतर सुरू झालेली आहे. सरांनी आवाहन केलेलंच आहे, सर आम्ही प्रतिसाद देऊ आवश्यक. त्याच्यानंतर काही ध्वनिफीत चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखवतो. नक्षत्रांचे दैन नावाचा जो कार्यक्रम आहे त्याच्या DVDs उपलब्ध आहे लेखक कवींचे, ते सुद्धा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दाखवत असतो. काही महत्वाच्या पुस्तकांचं अभिवाचन जे की विद्यार्थीच करतात शिक्षक करत नाही, ज्यांचं वाचन चांगलं आहे अशा पुस्तकांचं अभिवाचन घेतो. परिसरातील लेखक कवींना बोलवून त्यांच्या मुलाखती घेतो.
त्याच्यानंतर परिसरातले नामशेष होणारे बोली भाषेतले शब्द आहेत त्या शब्दांचा एक शब्दकोश आम्ही बनवलेला आहे. जवळजवळ 1100 ते 1200 असे शब्द आहेत की जे आता मराठी बोली भाषेमध्ये नाहीत, नष्ट होत चाललेले आहेत, त्याचा संग्रह आम्ही केलेला आहे. त्याच्यानंतर 2-2.5 वर्षापूर्वी शाळेत एक उपक्रम राबवला, वाचन प्रेरणा दिन, पहिला वाचन प्रेरणा दिन झाला. अर्थात ग्रंथालय माझ्याकडे असताना विद्यार्थ्यांना पुस्तकं मीच दिली त्या दिवशी वाचायला. वाचन प्रेरणा दिनादिवशी एकही विद्यार्थी पुस्तक वाचत नाही, गांभीर्यानं वाचत नाही असा अनुभव आहे. मग त्या दिवशी वाचत नाही, 10-15 मिनिटांनंतर बोर होतात विद्यार्थी, हे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांची गप्पा मारायचं ठरवलं आणि बोलता बोलता विद्यार्थ्यांच्या पुस्तकांकडे माझं लक्ष गेलं. त्याच्यामध्ये बरीच चरित्र होती आणि मग मला वाटलं की चरित्र विद्यार्थ्यांनाच लिहायला लावं. मग मी मुलांना एक उपक्रम करायचा, चरित्र लिहायचं तुम्ही लिहाल का? लगेच सगळे विद्यार्थी हो लिहितो असं म्हणाले. त्यांना प्रकल्प नेहमीचा जसा करायचा होता तशी सवय होती म्हणून सगळे हो म्हणाले. मग पुढे मी सांगितलं की जे चरित्र तुम्हाला लिहायचं आहे ते व्यक्ती तुमच्या गावातलेच असतील. ज्यांनी गावासाठी योगदान दिलेलं आहे अशा कर्तृत्वान व्यक्तींचं चरित्र तुम्हाला लिहायचं. म्हणल्यानंतर जवळजवळ निम्मे हात खाली झाले. जे विद्यार्थी तयार झाले त्या विद्यार्थ्यांचा 2-2 विद्यार्थ्यांचा एक गट केला. त्या विद्यार्थ्यांसमोर जाणीवपूर्वक काही चांगली चरित्र चांगल्या लेखकांनी लिहिलेली छोटी छोटी ते चरित्र त्यांना वाचायला दिली. वाचत असताना काही मुद्दे काढा असं सांगितलं की त्या लेखकानं त्या चरित्र नायकाची रचना एकंदरीत पुस्तकात कशी केलेली आहे, म्हणजे पहिल्यांदा काय लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर काय लिहिले, काय टप्पे आहेत. असे 4 ते 5 पुस्तकं एका गटानं वाचल्यानंतर काही मुद्दे काढले, मुद्दे सगळे आम्ही एकत्र केले आणि ते मुद्दे प्रत्येकांना वाटून दिले की ज्या व्यक्तीचं गावाचा चरित्र लिहायचं आहे त्या व्यक्तीची माहिती या टप्प्यानुसार आपण जमा करायची. असे 10 गट केले 20 मुलांचे. प्रत्येकांना गावातील व्यक्ती वाटून दिल्या की या व्यक्तींकडे जायचं, माहिती घ्यायची. जे हयात नाही 3 व्यक्ती त्याच्यामध्ये हयात नव्हते, त्यांच्या कुटुंबियाकडून किंवा गावातल्याकडून माहिती घ्यायची आणि चरित्र लिहायचं. साधारणतः 3 महिन्याचा कालावधी होता त्यांना माहिती जमा करण्याचा. त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी सगळी माहिती जमा केली. ज्या व्यक्ती निवडलेल्या होत्या त्याच्यापैकी एक व्यक्ती इथंच औरंगाबादला असते, MSCB मध्ये मोठे इंजिनियर आहेत त्या गावचे, माडस गावचे, त्यांचं चरित्र लिहायचं होतं. मग आता त्यांची माहिती कशी घेणार, त्यांच्या घरची कोणी तिथं नाही, तर त्यांचे जे काही मित्र असतात त्यांच्याकडून माहिती घेतली, पण त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं आवश्यक होतं. म्हणून विद्यार्थ्यांनी काय केलं की त्यांना परस्पर फोन लावला, फोन नंबर घेऊन माहिती घेतली आणि दुसऱ्या दिवशी मला सांगायला आले, बघा विद्यार्थी किती स्मार्ट आहेत असे म्हणाले. सर आम्ही फोन करून त्यांची माहिती घेतली. मी म्हणून आम्ही फोनवर घेतली पण इतक्या फास्ट तुम्ही ते कसं लिहून घेतलं? तर तो विद्यार्थी म्हणाला लिहून घ्यायची गरज नाही सर, आपल्या मोबाईलला कॉल रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग झाली होती आणि ऐकून आम्ही लिहून काढली. म्हणलं आपल्या तर पुढची निघाली. अशा पद्धतीनं एक सुंदर असं झेप नावाचं चरित्र ग्रंथ आम्ही आमच्या गावातल्या कर्तृत्वान व्यक्तींचं 10 व्यक्तींचं लिहून काढलं. हे सगळे अनुभव म्हणजे चरित्र लिहिताना एखाद्या चरित्र लेखकाला किती कष्ट करावे लागतात हे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी अनुभव. दुसरा एक प्रयोग गेल्या वर्षी केला 9वीचा. जर कोणी शिक्षक असतील तर त्यांना 9वीच्या इतिहासाचं पुस्तक माहिती असेल, भारताचा सगळा इतिहास त्याच्यामध्ये आहे सुरुवातीपासूनचा. आणि मग विद्यार्थ्यांना मी सांगितलं 9वीच्या की हा जसा आपल्या देशाचा इतिहास आहे एक एक पाठाचं नाव, त्याच पद्धतीनं तुम्हाला तुमच्या घराण्याचा इतिहास द्यायचा. जसा आपला पाठ एक एक संपेल त्या पद्धतीनं तुम्ही माहिती गोळा करायची. पहिला त्याच्यामधला पाठ आहे इतिहासाची साधन, त्याच्यामध्ये मग तुम्ही इतिहास जो लिहिणार आहे तुमच्या घराण्याचा त्याच्यासाठी कुठली साधनं वापरली ती लिहायची त्याच्यामध्ये. मग असा एक एक पाठ संपत गेला आणि एक एक पाठानुसार त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या घरांचा इतिहास लिहिला. त्याचं एक छान पुस्तक आम्ही त्या घराण्याचा इतिहास नावाचा तो केलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्सुकपणे याच्यामध्ये सहभाग घेतला आणि बरेचसे अनुभव विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये आले. घरातले आजी आजोबा ज्यांना मुलं खूप कमी वेळ द्यायची, कमी वेळ बोलायची,
या इतिहासाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या घरातल्या आजोबांना हे विद्यार्थी बोलले अक्षरशः, त्या आजोबांना किती आनंद झाला हे सुद्धा मुलांनी सांगितलं. त्याच्यानंतर आता उल्लेख झाला परिचयामध्ये रंगीत रंगीत रानफूल हे जे बालकवितांचं पुस्तक परवा प्रकाशित झालं, जाणीवपूर्वक मी शाळेतल्या विद्यार्थ्यांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं. म्हणजे जेवढ्या माझ्या बालकविता होत्या त्या सगळ्या एकत्रित केल्या, विद्यार्थ्यांना वाचायला दिल्या, म्हणलं याच्यामधल्या 25 कविता फक्त निवडून काढावी, त्याचं आपल्याला पुस्तक करायचं. विद्यार्थ्यांनी निवडून काढली. निवडून काढल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं बघा पुस्तक प्रकाशनाची प्रक्रिया कशी असते, आज तुम्हाला इथून शिकायचं आहे. साधारणतः वर्षभर ही प्रक्रिया चालली, पण त्या कविता क्रमानं लावायच्या. आधी कुठला क्रम घ्यायचा, कुठली कविता घ्यायची, मग क्रमानं लावल्यानंतर ते पुस्तक अर्पण करायचं आहे. आता हे अर्पण कशासाठी करायचं असतं, काय असतं वगैरे, त्याच्यानंतर मग आता हे एखाद्या चांगल्या लेखकाकडे अभिप्रायासाठी पाठवायचे कविता, पुस्तकासाठी त्यांनी ब्लर्ब लिहायचा, ते त्यांच्या समोरच पाठवतो. मग आता आपल्याला प्रकाशकांशी बोलायचं आहे, 2-3 प्रकाशकांशी संवाद साधला, अर्थात स्पीकर ऑन करून आमच्या ग्रंथालयात पैकी एकांचा होकार आला, त्यांच्याकडे मग हे सगळं पाठवलं, मग त्यांनी प्रूफ पाठवलं, ते सुद्धा विद्यार्थ्यांनाच दिलं हे असं प्रूफ येतं त्याला चेक करायचं असतं. त्याच्यानंतर कव्हर आलं, कव्हर बघायचं, ग्लव्हर होता मजकूर, आणि मग ती बांधणी सगळी, आणि मग पुस्तक तयार झालं, त्याचा प्रकाशन समारंभ. आता इथं तृप्ती अंधारे आले नाहीत, त्यांच्याच हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं, संचलन वगैरे सगळं विद्यार्थ्यांनी केलं, कार्यक्रमाचं नियोजनच पूर्ण त्या प्रकाशन समारंभाचं सुद्धा विद्यार्थ्यांनी केलं होतं. म्हणजे पुस्तक निर्मितीची एक अख्खी प्रक्रिया आमच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली. आता सध्या एक प्रकल्प चालू आहे, आता तो संपण्याच्या आधी सांगणं काही योग्य नाही, पण असे काही हरकत नाही. जी पुस्तकं विद्यार्थ्यांसमोर मी ठेवतो ते पुस्तक कसं वाटलं ते आता विद्यार्थ्यांनी लिहून काढायचं, आता त्याच्यावर समीक्षा लिहायची. आणि ही समीक्षा लिहिण्याच्या आधी जे काही बाल साहित्यावरच्या समीक्षा थोड्याफार खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत, ते मी विद्यार्थ्यांना वाचायला दिलेल्या आहेत. आता विद्यार्थी त्या लेखकानं त्या पुस्तकाबद्दल काय काय लिहिलेलं आहे, कसं लिहिलेलं आहे हे वाचून त्यांचं झालेलं आहे, आणि त्यांनी पुस्तक निवडलेलं आहे. आता की या पुस्तकावर आपल्याला आता समीक्षा लिहायची, हा उपक्रम त्यांचा चालू आहे. एक प्रातिनिधिक कविता संग्रह देखील आम्ही विद्यार्थ्यांचा काढलेला आहे, अक्षर पेरणी त्याचं नाव. आता विद्यार्थी दुसऱ्यांदा आणि कविता प्रातिनिधिक कविता संग्रह काढावायच्यासाठी मागे लागलेले आहे. म्हणजे लिहावं मुलांनी, याच्यासाठी तुम्ही लिहा असं सांगून काही होत नाही हे लक्षात आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मी शाळेमध्ये चालू केल्या, त्या अजून चालू आहेत. एखाद्या शिक्षकांना काय करावं हे वातावरण निर्मितीसाठी मला वाटतं एवढं पुरेसं आहे. तर आपले संवाद साधण्याची संयोगांची बाबा धन्यवाद. आपल्या शाळेतील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबवतो. जे अध्ययन अनुभव ते आपल्या शाळेमध्ये मुलांना देतात ते त्यांनी ते निश्चित केले, त्यामध्ये पुस्तक प्रकाशन असो, लेखन असो, विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणार असो, असे विविध उपक्रम राबवून आपल्या विद्यार्थ्यांना जे गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत त्याचं ते सर्व त्यांनी ते निश्चित केले आहेत. धन्यवाद. त्यानंतर मी परिसंवादासाठी आमंत्रित